बिंदास बातम्यांचं निर्भीड व्यासपीठ MH बिंदास. मॅट उस्मानाबाद जिल्ह्यातून उस्मानाबाद जिल्ह्यातील एक धक्कादायक प्रकार समोर आला आहे. तर परंडा तालुक्यातील तलाठ्यांचे नियमबाह्य निलंबन मागे घ्यावे. तलाठी संघटनेच्या तक्रारीवरून तहसीलदारांच्या चौकशीचे जिल्हाधिकाऱ्यांनी आदेश दिले आहेत. नदीपात्रातील वाळू चोरी थांबवणे, गस्तीपथक तयार करणे, अवैध वाळू साठा करणाऱ्यावर कार्यवाही न करणे, वाळू चोरीविषयी माहिती न देणे, शासकीय कामात दिरंगाई करणे यासह इतर कारणास्तव परंडा तहसीलचे शेळगाव, वाटेपळ व खानापूर या तलाठी सज्जाचे तलाठी अनुक्रमे श्रीमती पाटील, श्री देडेवर भोसले यांना तहसीलदार अनिल कुमार हेळकर उपविभाग अधिकाऱ्यांमार्फत यांनी निलंबित केले होते. याबाबत तलाठी संघटनेने डॉक्टर राधाकृष्ण गमे यांच्याकडे धाव घेऊन तहसीलदारच वाळू तस्करांना पाठीशी घालत असल्याचा आरोप करत आमचे नियमबाह्य झालेले निलंबन तात्काळ माघारी घ्यावे अशी व तहसीलदार हेळकर यांची चौकशी करण्याची मागणी यावेळी केली. याबाबत निवासी उपजिल्हाधिकारी डॉ श्री राजेंद्र खंदारे यांनी दिनांक 21 रोजी उपविभागीय अधिकारी स्वप्नील मोरे यांना पत्र काढून सदरील 3 तलाठ्यांचे नियमबाह्य केलेले निलंबन तात्काळ मागे घेऊन तहसीलदार अनिल कुमार हेळकर यांची चौकशी करावी व 7 दिवसाच्या आत अहवाल सादर करण्याचे आदेश दिले आहे. या आदेशाने महसुलाचा कंप हादरला आहे. एकूणच तहसीलदार यांची चौकशी करणे व संबंधित तलाठ्यांचे नियमबाह्य निलंबन या गोष्टीवरून तहसीलदार हेळकर यांच्यावर आज तरी चौकशीला सामोरे जाण्याची वेळ आली आहे. MH बिंदास करता निशिकांत क्षीरसागर उस्मानाबाद.